आणि आता एक मोठी बातमी बघूयात. सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडीचं ईव्हीएमला एक अनोखं आव्हान मिळालंय. 3 डिसेंबरला मारकवाडी घेणार मतपत्रिकेवर मतदान. 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा गावाचा ठराव आहे. मतपत्रिकेवरील मतदानासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची तहसीलदारांकडे आता मागणी आहे. उत्तम जानकर गटाचा स्वखर्चाने मतपत्रिकेवर मतदान घेण्याचाही निर्णय आहे. भाजप नेते राम सातपुते यांना गावात मिळालं होतं मताधिक्य, त्यांच्या विरोधात आता हा ठराव पास करण्यात आलाय. आमच्या गावात 100% परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं म्हणून ठरलेलं आहे. तसं तहसीलदार साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतो आहे. आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही, हे बोगस आहे असं आमचं सगळ्यांचं मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतं आहे. मशीनमध्ये थोडासा घोळ असू शकतो, प्रॉब्लेम असू शकतो. बटन दाबलं दरवाजा बाहेर जरी पडलं तरी मशीनचा आवाज येत नव्हता. माझ्या स्वतःच्या माझ्या पत्नीचा बटन, मी स्वतः पोलिंग एजंट तिथं असताना माझ्या पत्नीचं बटन दाबलं, आवाज रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आला, घराच्या बाहेर आल त्या दरवाज्या बाहेर आल्यानंतर आला. मी अधिकाऱ्यांना विचारला असं का, तर ते म्हणले लेट आवाज येतो. मग या अशा थोड्या शंका वाटते ते, तर पुन्हा एकदा मतदान कुठल्याही माध्यमातून प्रशासनाने घ्यावं अशी माझी विनंती आहे. आमच्या गावात साधारण 2000 1900 काय पोल झाले, हा 1905 पोल झाले. तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जाते. 1000 किती 3 हां आणि चेअरमन साहेबाला 850. मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर निवडणुका आम्ही घेऊ शकणार आहे. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स येत आहेत आपले प्रतिनिधी सुनील दिवाण. सुनील, आता सोलापुरातील एका गावात उत्तम जानकर गटाकडून स्वखर्चानं मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नेमकं काय घडतंय गावात, गावकऱ्यांचं म्हणणं नेमकं काय? श्रुती, खरंच राज्यभर ज्या वेळेला ईव्हीएम वर वेगवेगळे उमेदवार शंका घेत आहेत त्यावेळेला हे पहिलं गाव आहे राज्यातलं की ज्यांनी चाचणी मतदान थेट बॅलेट पेपरवर घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी स्वखर्चाने आम्ही ही निवडणूक घ्यायस तयार आहोत म्हणून त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आता तहसीलदार काय करणार याकडे लक्ष असलं तरी 3 तारखेला त्यांनी मतदान घेण्याची तयारी केलेली आहे. मतपत्रिका छापून आणलेल्या आहेत आणि गावकऱ्यांना त्यांनी आवाहन केलंय की तुम्ही ज्यांना गेल्या वेळेला मतदान केलं होतं त्यांनाच मतदान करा आणि मतपत्रिकेवर मतदान असणार आहे. मतपत्रिकाही छापून आलेल्या आहेत त्यामुळे आता याच्यातून बॅलेट पेपरवर घेतलेलं मतदान आणि मशीनवर घेतलेलं मतदान ह्याच्यात काय फरक पडतोय हे या गावकऱ्यांची शंका आहे. जी शंका राज्यातल्या अनेक गावातल्या लोकांची आहे ती शंका मारकडवाडींनी प्रत्यक्षात उतरवलेली आहे. ह्याला प्रशासन साथ देतंय का नाही माहीत नसलं तरी माध्यमांच्या मदतीनं हे मतदान घेणार आहेत आणि त्याच दिवशी बॅलेट पेपरवरची मतमोजणी असणार आहे. जेणेकरून मतदान जे झालेलं आहे हे मशीनवरचं बरोबर आहे का बॅलेट पेपरवरचं बरोबर आहे या पद्धतीची टॅली करायचा हा प्रयत्न आहे. हा पहिलाच प्रयत्न असणार आहे राज्यातला आणि मार्कडवाडीने यासाठी पुढाकार घेतलेला आहे. फक्त याच्यात एकच शंका आहे, एक गट जो आहे ज्याला कमी मतं पडली त्यांनी याचं आव्हान केलेलं आहे त्याला दुसरं गट जो आहे भाजपचा गट तो कितपत प्रतिसाद देतोय ह्याच्यावर याची यशस्वीता समोर येणार आहे. श्रुती, नक्कीच. सुनील, आता गावकऱ्यांनी पास केलेल्या या ठरावाचं नेमका निकाल काय येतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.